सगळ्यात आधी हे तुमचा असा लेआउट होता बरोबर. आपण काय करणार, फाईलमध्ये गेलो, हे सॉफ्टवेअर लोड केलं, लोड लेआउट शॉर्टकट कमांड एल एक्स, याला क्लिक केलं, नंतर लेआउटमध्ये गेलो. हे सगळं एक्सप्लोड पाहिजे आपल्याला, एक्सप्लोड ठीक आहे, पॉलीलाईनमध्ये नाही पाहिजे आपल्याला, एक्सप्लोड लाईन पाहिजे, सिंगल लाईन. त्यानंतर लेआउटमध्ये आलो आपण, ही कमांड वापरायची, ऑल ऑब्जेक्ट लाईन झेड, म्हणजे सगळे जे झेड पॉईंट आहेत ते झिरो असायला पाहिजे, म्हणजे शक्यतो झिरो असतात, पण आपण लॉकाचं ड्रॉईंग ज्यावेळेस कॉपी पेस्ट करतो त्यावेळेस ड्रॉईंगमध्ये एरर असेल तर एरर निघून जातील. क्लिअर, याला क्लिक करा, झालं, एवढं एकच फक्त क्लिक करायचं, बाकी काहीच नाही. आता आता इथून तुम्हाला प्लॉटिंग करायची, इथं इथं कितीचं प्लॉट टाकायचं होतं, 12 मीटरचा प्लॉट, कितीचा प्लॉट होता तुमचा आधीचा, इथं बरं ठीक आहे मीच पाहतो, एक मिनिट, माझ्याकडे आहे फाईल तुमची, टी ड्राईव्ह डाउनलोड, ही वाली होती फाईल, 11:38 होती बरोबर. एक आता मी लमसम 12 टाकतो सध्याला, ही एक्सटेंड केली, तुम्हाला जेवढी टाकायची तेवढी टाका, काय अडचण नाही. ह्या लाईनला पॅरलल, किंवा तुम्हाला जर वाटलं की ह्या लाईनला पॅरलल टाकायची तर ह्या लाईनला पॅरलल तुम्ही टाकू शकता. हां, याला ऑफसेट 12 किंवा ऑफसेट ऑफसेट 11:50 वरच्या लाईनला आता मी पॅरलल टाकली, हां म्हणजे खाली खाली वेगवेगळे साईज, आता इथं एक वेगळी असणार आहे, हे बघा इथं 11:50 आहे तर इकडे जास्त असू शकते बरोबर. ही लाईन मी तोडली, याला मी जॉईन केली. आता मी काय कमांड करणार आहे, लेआउटमध्ये जाणार, क्रिएट प्लॉट अँड टेबल, याला क्लिक केलं, क्रिएट प्लॉटसाठी इथं कमांड बारला लिस्ट आहे याच्यात भरली मोठी, इथं सी क्रिएटसाठी सी एंटर, जे कॅपिटल शब्द आहे ते लक्ष द्यायचं, क्रिएटसाठी सी एंटर करणार. प्लॉटचा एरिया किती इथला, कितीचे काय 100 एरिया पाहिजे असेल तुम्हाला तर 100 एंटर करणार, करू 100 एंटर केलं, टेक्स्ट हाईड दिली, युसीजचा बेस पॉईंट हा पहिला पॉईंट दिला आणि इकडल्याच बाजूला क्लिक केलं, दुसरा पॉईंट पिक केला, इकडं पिक केलं, परत पहिला पॉईंट पिक केला, म्हणजे आपण इथं क्लिक करून पहिला पॉईंट मग इकडं दुसरा पॉईंट परत इकडं परत इकडं पण करू शकतो, उलटं जरी सुद्धा करू शकतो, इकडं एरर आले तर इकडं. आता पुढचा एरिया परत सेम 100 आहे, फक्त एंटर एंटर करत जायचं आपल्याला. आता हे 00 काय आलं, तुमचा जो फॉन्ट होता का त्या फॉन्टला गडबड आहे, त्यामुळे काय करतं, इथं फॉन्ट आहे बघा, इथं आहे ना आरकॅड नावाचा एक फॉन्ट आहे, इथं लेअरमध्ये गेलं ना, हे आरकॅड, याला क्लिक करा, इथं पण आरकॅड हे मीटरमधले काही प्रॉब्लेम नाही, याच्या पुढं टाकत गेलं तरी काही अडचण नाही. लेआउटमध्ये गेलो आपण, कारण आपल्याला फक्त याचे आहे ना पॉलीलाईन लागणार आहे, बाकीचा कचरा काही लागणार नाही आहे, त्यामुळे ते कसं जरी आलं तर काही फरक नाही पडणार. क्रिएट प्लॉट ऑन टेबल, सी एंटर केला, प्लॉटचा एरिया दिला, पहिला पॉईंट त्याच अँगलला पुढं क्लिक केलं, नंतर सेकंड बेस पॉईंट इकडे क्लिक केलं आणि परत पहिला पॉईंट पिक केला. आलं बरोबर टेक्स्ट, आता डायमेन्शन वगैरे, म्हणजे ते डायमेन्शनची पण गरज नाही तसं पाहायला गेलं तर, आपल्याला फक्त प्लॉटिंग करून घ्यायची प्रॉपर. झालं, सगळे प्लॉटिंग इकडले पण अशाच पद्धतीने, सोबत इकडून प्लॉटिंग टाकायचे असेल आपल्याला तर, पण इथून पण आपण त्याचा ऑफसेट टाकणार सोबत, इथून ऑफसेट 12 मीटर बरोबर, आणि ही जी लाईन टाकली होती इथून आपल्याला सोबत 9 मीटरचा रोड आहे. आता मला इथून प्लॉटिंग करायची आहे तर मी काय करणार, ही एक्सटेंड करणार पहिली लाईन, जर नसेल तर लेआउट क्रिएट प्लॉट अँड टेबल, क्रिएटसाठी सी एंटर केला, प्लॉटचा एरिया दिला, सोबत 150 पाहिजे 200 पाहिजे 200 एंटर करणार, पहिला पॉईंट इकडला पॉईंट, परत पहिला पॉईंट दुसरा पॉईंट परत पहिला पॉईंट, सपोज कॉर्नर प्लॉट असेल किंवा काय असेल, नाही का मोठा कमी जास्त, आता 100 पाहिजे मला तर 100 एंटर करणार मी. बरोबर, ही लाईन उडून टाकली, ही लाईन उडून टाकली, सगळे जनरेट झाल्यानंतर लेआउटमध्ये गेलं, हे युसीएस तुमचा उलटा आहे ना युसीएस, तो टी एंटर करा, टी फॉर टायगर, इथं बघा युसीएस आहे ना सरळ करायला आला जागेवर परत युसीएस. आता आपल्याला काय करायचं, हे जे पॉलीलाईन आहे फक्त एवढीच पाहिजे ना आपल्याला, तर आपण काय करणार लेआउटमध्ये गेलो,
इथं बघा एम एल दिसतं लेअर आयसोलेट, याला क्लिक करणार, ही लाईन क्लिक केली, एंटर केली, हे सगळं बाहेर काढलं आपण आता, मूव करून घेतलं आणि सगळ्या लेअर परत ऑन केल्या. हे एक्सप्लोर केलं आपण आता, एक्सप्लोर केलं सगळं. म्हणजे हे ड्रॉइंग तुम्ही वापरलं किंवा तुमचं एक्झिस्टिंग ड्रॉइंग जरी वापरलं हे वालं तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. म्हणजे तुम्ही एक प्लॉटिंग पाडायचे असतील साईजला तर आपल्या कमांडनी प्लॉटिंग साईजला ॲटोमॅटिक पडत जाणार. जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर हे सगळं एक्सप्लोर करायचं. दोन्ही याच्यात तुम्हाला करून दाखवतो. याला नंबरिंग करायची आपल्याला. लेआउटमध्ये गेलो, तीच कमांड दिली एकच आपली, क्रिएट प्लॉट अँड टेबल. आता याच्यात काय विचारलं बघा, प्लॉट नंबरिंग आणि नुसतं नंबरिंग पण आहे आणि एक प्लॉट नंबरिंग पण आहे. ठीक आहे, नंबरिंग, प्लॉट नंबरिंग, सॉरी इथे 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 बघा, प्लॉट नंबरिंग विथ डायमेन्शन आणि नुसतं प्लॉट नंबरिंग. इथं दिसतं तुम्हाला इथं, आता आता प्लॉट नंबरिंग विथ डायमेन्शन पाहिजे असतील आपल्याला तर पी एंटर करणार. स्टार्ट नंबर वन केला, टेक्स्ट हाईट दिली, प्रिसिजन दिले किती डिजिटमध्ये पाहिजे, हे सगळं एक्सप्लोर करायचं आधी. आठवणींनी दोन डिजिट म्हणलं आपण. फ्रंट रोड किती आहे, इकडला रोड सोबत आपला बाहेरचा जो आहे तो 12 मीटरचा आहे, आतला 9 मीटरचा आहे. तर 9 एंटर करणार, एकदाच क्लिक करायचं आणि आतमध्ये पिक करायचं. बरोबर, अशा पद्धतीने. आणि याचा टेबल ज्यावेळेस काढायचा आपल्याला, लेआउटमध्ये जाणार, ती एकच कमांडमध्ये सगळं आपलं आरपीटी कमांड. याच्यातच नंबरिंग आहे, याच्यातच क्रिएट प्लॉट आहे, याच्यातच टेबल आहे. याला क्लिक करणार आहे आपण आणि टेबलसाठी टी एंटर करणार आणि न्यू टेबल आहे थोडक्यात तर एन एंटर करणार. पूर्ण प्लॅन सिलेक्ट करायचा आपल्याला, एंटर करायचं. एफ एस आय फॅक्टर किती आहे तुमचा, 1.1. एंटर. टेक्स्ट हाईट 1, प्रिसिजन 3 किंवा 2, तुम्हाला जितकं डिग्रीमध्ये पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि हे बाहेर पिक करा. आलं, क्लिअर का दिसती स्क्रीन? आत्ता आपण फक्त 1.1, तुम्ही जो एफ एस आय फॅक्टर टाकला ना आत्ता, एफ एस आय फॅक्टर टाकल्यानंतर ते एक कॅल्क्युलेशन करून सगळं आलं ना. ही ही फाईल मी तुम्हाला देतो, तुम्ही क्रॉस चेक करायच्यात, है का ना. याला मी सेव्ह केलं. आता तुमचं एक्झिस्टिंग ड्रॉइंग आहे, आता याच्यात काय म्हणे, हां तुमचा कोणता टेबल आहे, हा वाला प्रो डाटा एफ एस आय. तुम्ही हे कॅल्क्युलेशन आणि ते कॅल्क्युलेशन एकदा क्रॉस चेक करा ना. हा टेबल बनला, म्हणजे हा टेबल बनला की आपल्याला माझ्या सॉफ्टवेअरमध्ये हा टेबल, हा टे हा याच्यात नंबरिंग करू म्हणता का, हां ते हा ओके. त्यासाठी तर कॉपी केला आपण. हे बघा याच्यात काय केलं आपण, लेआउटमध्ये गेलो, हो का, परत करा काय अडचण नाही. हो हो केलं की करेक्ट आलं का. हे बघ आता तुम्ही जरी प्लॉटिंग केली असेल ना, लेआउटमध्ये गेलो आपण, हे बघ क्रिएट प्लॉट अँड टेबल. प्लॉट नुसतं नंबरिंग करायचं असेल तुम्हाला, नुसतं नंबरिंग, तर काय म्हणणार आपण, एन एंटर करणार. आणि प्लॉट प्लॉट विथ नंबरिंग असेल तर पी एंटर करणार. नंबरिंगसाठी एन एंटर केलं, नुसतं नंबरिंग विन. आता स्टार्ट नंबर वन, टेक्स्ट हाईट दिली, प्रिसिजन दिलं, फ्रंट रोड किती आपला सोबत जिथला, आता काही फ्रंट रोड काही नाही आला, 9 मीटरच, तर 9 एंटर केलं. साईड रोड ऐकायला नाही आहे तर डॅश मारला आपण त्याला, डॅश किंवा एंटर मारला तरी चालून जाईल. मग इथं 1, 2, 3, 4 हा 5, 6, 7, 8, 9 जसं तुम्ही पिक करणार तसे नंबरिंग येणार आहे. याला
एखाद्या प्लॉटला जर रोड वाइंडिंग असेल, आता सोबत याला फ्रंट रोड, याला दोन्ही बाजूंनी रोड आहे, म्हणजे सगळी नंबरिंग झाल्यानंतर याला नंतर सुद्धा आपण कमांड कॅन्सल जरी झाली आपली तरी लेआउटमध्ये जाणार, क्रिएट प्लॉट अँड टेबल म्हटलं, रिनंबरिंग पण करू शकतो याच्यामध्ये, ॲटोमॅटिक ॲडजस्ट करून तो, ठीक आहे. आता नंबरिंगसाठी आपण नेन एंटर केला होता, शेवटचा नंबर काय होता 15, तर 15 एंटर करणार आपण, टेक्स्ट हाईट देणार, प्रेसिजन देणार, फ्रंट रोड 9 मीटर, साईड रोड काही नाही, आला 15 16 17. आता याला सपोज दोन्ही बाजूला रोड आहे, तर आपण काय करणार, लेआउट क्रिएट प्लॉट अँड टेबल यालाच क्लिक करणार. याच्यामध्ये मला वाटतं आहे ना अपडेट रोड आहे, बघा यू एंटर करायचं, यू एंटर केलं, हे ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं आपण, एंटर. पुढच्या बाजूला किती रोड आहे तुमचा, पुढचा ना, हे सगळं सिलेक्ट केलं मी, पुढचा फ्रंट रोड 30 मीटर म्हणलं, साईड रोड 9 मीटर म्हणलं, 4 प्लॉट अपडेट झाले. म्हणजे तुम्ही डबल क्लिक करून सुद्धा असं लिहू शकता, बघा फ्रंट रोड असं इथं एडिट करू शकता, असं पण क्लिक करू शकते किंवा कमांड थ्रू पण करू शकतो. आता काय जायचं, आपल्याला लेआउटमध्ये जायचं, तीच कमांड द्यायची, ही कमांड खूप महत्त्वाची, RPT, याला क्लिक करणार, टेबल म्हणणार, टी एंटर करणार, न्यू टेबल, टी एंटर करून एन एंटर, पूर्ण प्लॅन सिलेक्ट, एंटर, FSI फॅक्टर देणार 1.1 तुम्ही म्हणले तसे, टेक्स्ट हाईट प्रेसिजन आणि बाहेर पिक करा. क्लिअर, ही फाईल मी तुम्हाला देतो, ही सेव्ह केली मी, याला बंद, ही क्रॉस चेक करून घ्या तुम्ही एकदा, ही कॉपी केली, बघा घ्या पेस्ट करून, तुमची तर पेस्ट करा आता.